मित्रांनो, चारशे वर्षापूर्वी जिजाऊंनी आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच शिव ट्रेकर्स चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, शिव ट्रेकर्स मध्ये अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर आज सकाळी आपण खरपुडे या गावी गेलतो अभ्यास वर्ग कसा चालतोय ते शूटिंग घेण्यासाठी. तर त्यावेळेस तिथं आपल्याला स्वप्नील सर आणि तांबे मॅडम आहेत, यांनी त्या मुलांना शिकवताना त्यांचा अभ्यास हे करताना परीक्षा घेताना आपण त्यांचे काही व्हिडिओ फुटेज बनवले आहेत. त्याच्यानंतर आपण पोहोचलो आहोत वांजळे ह्या गावामध्ये. तर वांजळे गावामध्ये पण एक अभ्यास वर्ग चालतो. तर त्या ठिकाणी अरुण पारदी सर की ते खेड आणि मंचर या 21 शाळांमध्ये जो अभ्यास वर्ग चालतो, 21 ठिकाणी अभ्यास वर्ग चालतो, त्या ठिकाणचं सर्व नियंत्रण यांच्याकडे असतं. तर आपण जाणून घेऊया की अभ्यास वर्ग किती ठिकाणी चालतो, कसा चालतो आणि तुम्ही काय आव्हान कराल तरुण वर्गाला, तर काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी अरुण रामचंद्र पारदी. माझं शिक्षण BA DED झालेलं आहे आणि मी गेल्या 10 वर्षापासून शाश्वत संस्थेमध्ये काम करतो आणि लॉकडाऊन झाल्यापासून शाळा बंद होत्या तेव्हापासून आपण की विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक गुणवत्ता आहे ती ढासळू नये, शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी असेच बाहेर फिरतात आणि त्याच्यासाठी आपण हे अभ्यास वर्ग चालू केले तेव्हापासून मी अभ्यास वर्गाचं काम बघतोय. तर आंबेगाव तालुक्यामध्ये 12 अभ्यास वर्ग आणि इथले 11 अभ्यास वर्ग असे 23 अभ्यास वर्ग खेड आणि आंबेगाव तालुक्यामध्ये चालतात आणि याचं मुख्य काम मुख्याध्यापक म्हणून मी काम बघतोय. तर विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक गुणवत्ता आहे ती ढासळू नये त्याच्यासाठी हे शाश्वत संस्था अभ्यास वर्ग शाळा चालू झाल्यानंतरही त्यांनी चालू ठेवलेले आहेत आणि ह्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ झालेली दिसून येते. आणि मी अभ्यास वर्ग घेताना तुम्ही शाळेच्या टायमिंगच्या अगोदर घेता का नंतर? अभ्यास वर्ग घेताना की तिथला जो स्वयंसेवक असतो त्याच्या सोयीनुसार शाळेच्या वेळेच्या नंतर किंवा अलीकडे हो एकतर शाळेच्या वेळेच्या अगोदर किंवा शाळेच्या वेळेच्या नंतर आपण 2:30 अभ्यास वर्ग घेतो आणि ह्याच्यामधून विद्यार्थ्यांना वाचन लेखन कला अवगत झाली पाहिजे हे त्याचा मुख्य उद्देश आहे. किती विषयावर तुम्ही अभ्यास वर्ग घेता? 2 विषयांवर, सध्या भाषा आणि गणित या 2 विषयावर आपण आता अभ्यास वर्ग चालू ठेवलेला आहे. भविष्यात तुम्ही इंग्लिश पण घेता? भविष्यामध्ये इंग्लिश पण घेणार आहेत. बरोबर. तर तरुण वर्गांना माझं असं आव्हान आहे की त्यांनी आपल्या सोयीनुसार या अभ्यास वर्गांना भेट देऊन सहकार्य करावे, ह्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल याच्यासाठी प्रयत्न करावा असं मी त्यांना आव्हान करतो. म्हणजेच ह्यांचा ह्या लहान मुलांना भविष्यामध्ये त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये किंवा इतर काही जीवनामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे असं मी या तरुण वर्गांना आव्हान करतो. मी वाढारे काजल ज्ञानेश्वर TY BCOM मध्ये शिकते आणि TY BCOM हा कॉलेज करता करता म्हणजे अभ्यास वर्ग शास्त्र संस्था म्हणजे त्यांच्याकडे बरेचसे अभ्यास वर्ग चालवले जातात. त्या अभ्यास वर्गाबद्दल मला जी माहिती भेटली ना त्याच्यानंतर म्हणजे माझी पण इच्छा होती की आपण यामध्ये काम करावे आपल्यासारखे, म्हणजे जे लहान लहान मुले येतात त्यांना आतापर्यंत क्लासेस भेटत आहे. शहरी भागात भरपूर क्लासेस असतात, पूर्ण दिवसभर म्हणजे कंटिन्यू अभ्यासातच असतात, पर इकडचे गावी ग्रामीण भागात अशा मुलांना क्लासेस वगैरे उपलब्ध असतात. पण हा जो एक संधी भेटली मला की या शास्त्र संस्था म्हणजे त्यांच्याकडनं काम करेल त्यामुळे मग मी याच्यानंतर वांजळे त्या अभ्यास वर्ग चालू केला. त्या अभ्यास वर्गाचा टायमिंग आमचा जी प्राथमिक शाळा असते त्याचा टायमिंग असतो कधी कधी दिवसभर असतो कधी कधी सकाळचा असतो. त्या टाईमला मॅनेज करून कधी कधी शाळा झाल्याच्या नंतर किंवा कधी शाळेच्या आधी असा आपला अभ्यास वर्ग चालत असतो. त्याच्यामध्ये मुलांना वाचन, गोष्टीची पुस्तकं अशी भरपूर साधन सामग्री आम्हाला शाश्वत संस्थाकडनं भेटत असते. त्या संस्थेचा उपयोग करून आम्ही जास्तीत जास्त मुलांना वाचण्यासाठी गणित असेल विविध असे विषय घेऊन गोष्टी गाडी हे सगळं देण्याचा प्रयत्न करत असतो. एकच विद्यार्थ्यांनी सांगायचं काय शब्द लिहिलाय? काय शब्द लिहिलाय? महानगरपालिका. बरोबर. आता ह्याच्यापासून आपल्याला अनेक शब्द बनवायचे. लहान लहान हा एकच मोठा शब्द आहे, ह्याच्यापासून आपल्याला लहान लहान अनेक शब्द बनवायचे. मी एक शब्द बनवून दाखवतो, तसं जे तुम्हाला येतील ते तुम्ही बनवून दाखवायचे. तसं
पोस्ट आहे बरोबर का महानगर पालिका। तर ह्याच्यातलं कुठलाही आपला एक एक शब्द घेतला शेवटचा घ्या कुठला पण घ्या पण त्याच्यातून अर्थपूर्ण शब्द झाला पाहिजे। मग ते कुठल्या वस्तूचं नाव असेल कुठल्या प्राण्याचं नाव असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल किंवा इतर काही कुठलं पण नाव वृक्षाचं कशाचं पण नाव असू शकतं पण शब्द मात्र अर्थपूर्ण असला पाहिजे बरोबर। मग आता मी एक शब्द बनवून दाखवतो बघा पा आणि ली बरोबर दोन शब्दाचा पाली एका गावाचं नाव आहे पाली अष्टविनायक गणपती त्याच्यातलं एक पालीच हे एक अष्टविनायकचं एक स्थळ आहे। तर ज्याला एक त्यांनी एक एक शब्द बनवून दाखवा कोण येत आहे पहिल्यांदा काय शब्द लिहिला रे नगर मगर काय असतं रे पाण्यातले एक प्राणी बरोबर। चला पुढे कोण येते अजून देवाच्या फोटोला कुठंतरी आपण हार लावतो मंदिरात गेल्यानंतर हार लावतो गाडीला हार लावतो नगरपालिका चल वाचून दाखव वाचून उत्तर किती आले तुझं किती आले 53 आपले उत्तर आले 36 - 22 बरोबर किती नगराची गणित बरोबर आहे 12 × 5 ठीक आहे का हे 12 × 5 गणित सोडवते समृद्धी
17 × 5 = 7 कोण सोडवते राखी मोठे मोठे 8 × 3 हाँ बरोबर आहे का बरोबर आहे का गणित आणि सुप्रेमींना आपले मी बंधु सोयचे मनापासून स्वागत करते जिथे शुभ तो भेटला तिथे बंद पडते बलाबलांची मिसरी अरे मरणाची कुणाला भीती अरे मरणाची कुणाला भीती आदर सांगते राजे छत्रपती 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 शिवाजी महाराज म्हणजे शक्ती शक्तींचे बळ असणारे रक्त मुलांना पुरणारे परत न फिरणारे भीतीने जगांना जाणणारे शिशिक्त प्रिय वाचे माऊलीची माया कधी टिकणार नाही ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते तसेच जय शिवाजी बोलल्याने किती राय तू काय बोलणार तू आता बोल ना स्वराज्याची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला नाही
अर्बुनिया पुष्पगुच्छ अर्बुनिया पुष्पगुच्छ भावसुनांचे प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे अर्बुनिया पुष्पगुच्छ भावसुनांचे